नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यास अमेरिका उत्सुक नाही। युक्रेनवरील हल्ले सुरू झाल्यानंतर रशियावर जगभरातून विविध निर्बंध लागू करण्यात आलेत आणि त्याचे उल्लंघन करू नये असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिलीप सिंग यांनी दिलाय। सिंग सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत। रशियावर अमेरिकेचे घातलेल्या आर्थिक निर्बंधांमागे महत्त्वाची भूमिका दिलीप सिंग यांनी बजावली आहे। ते भारतीय वंशाचे असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान आहे। युक्रेन रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताबरोबर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर ते आले आहेत आणि या प्रसंगी सिंग हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। मी शेवटपर्यंत हार मानणार नाही, मी शेवटपर्यंत लढेन असं म्हणत इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय। आज इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलंय। त्यावेळी अमेरिकेचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर पाकिस्तान विरोधात कट रचल्याचा आरोप केलाय। अमेरिकेला मी सत्तेत नको आहे असा आरोप त्यांनी केलाय। त्यांचे विरोधक सत्तेत आलेले अमेरिकेला पाहिजेत असा आरोप त्यांनी केलाय। ज्या देशात सरकारचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे त्या सरकारला तुम्ही पाडायचे प्रयत्न केले हे कुणीही विसरणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया ईडीकडून पुढील काही दिवसात सुरू करण्याची शक्यता ही वर्तवली जाते, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन केल्या गेलेल्या न्यायाधिकारानं मंगळवारी जरंडेश्वर कारखाना लिलावात विकत घेण्यासाठी दिल्या गेलेल्या 65 कोटी रुपयांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला। ईडीने या कारखान्यावर गेल्या वर्षी जुलैमध्ये जप्ती आणली होती। दरम्यान या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियाही सुरू होती। राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या सुमारे 20 आमदारांनी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे। या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। हे पत्र पुणे जिल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटर हेडवरून लिहिण्यात आल्याचं आता समोर आलंय। यावर सुमारे 20 आमदारांच्या सह्या असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदाराचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या निधी वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप दिलं जात आहे। राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांना कमी निधी मिळतोय, तसेच पक्षातील वरिष्ठ मंत्री आपले म्हणणं ऐकून घेत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे। यासाठी आमदारांनी 3 किंवा 4 एप्रिलला सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ देखील मागितली आहे। ओबीसी आरक्षणावरून तामिळनाडू सरकारला मोठा हादरा बसलाय। सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारने ओबीसी आरक्षण कोट्यातून अगदी 10.5% आरक्षण दिले होते। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलाय। या निर्णयामुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रभाव पडण्याची शक्यता आहे। अनुसूचित जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली आहे। या संदर्भात सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलंय, ज्यामध्ये सरकारच्या भूमिकेचा खुलासा झालाय। हे आरक्षण धोरण रद्द केल्यास मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो असं केंद्र सरकारनं बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय। एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली मुदत उद्या संपणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कारवाई होणार काय याबाबतची माहिती दिली आहे। अनिल परब यांनी आपण कर्मचाऱ्यांवरील कारवाईवर ठाम असल्याची माहिती आहे। त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत 7 वेळा अल्टिमेटम दिला गेलाय, मात्र प्रशासन फक्त अल्टिमेटम देतंय आणि कारवाई करणार नाही असा यांचा समज झालाय। मात्र आज रात्री अखेरपर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर उद्या नक्कीच कारवाई होणार आहे। यामध्ये त्यांचं निलंबन असेल, बडतर्फी असेल किंवा सेवा समाप्ती असेल। बातमी आहे अमरावती मधून। वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआय कडे जाणार, पण पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलंय। आरती सिंह यांनी भ्रष्टाचार केला, खोटे गुन्हे दाखल केले असा आरोपही त्यांनी केलाय। आरती सिंह या अमरावती शहर पोलीस आयुक्त आहेत। अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय, पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत।
याआधी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलंय त्या त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केलाय। माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन। अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआय कडे जाईन, पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच असं रवी राणा म्हणाले। कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालंय। आता या मार्गावर टप्प्याटप्प्यामध्ये विजेवर चालणाऱ्या गाड्या या धावू लागणार आहेत। सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरू या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सुरू झाल्या आहेत। कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती। एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आलंय। रत्नागिरी ते थिवी या शेवटच्या टप्प्याचं काम या मार्च महिन्यात पूर्ण होऊन 28 मार्च रोजी रेल्वे सुरक्षा मंडळानं त्याला हिरवा कंदील दाखवलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल हे बीपीएक्स इंदिरा डॉक्स येथे बनत असलेले आयकॉनिक क्रूज टर्मिनल जुलै 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे। या टर्मिनलची क्षमता वर्षाला 200 जहाज आणि 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च 495 कोटी रुपये असून त्यापैकी 303 कोटी रुपये खर्च मुंबई पोर्ट ट्रस्टनं वाहन केला आहे। महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे। उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत, मात्र आता 2 वर्षांनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत। या निर्णयामुळे गुढीपाडवा मिरवणुका या जोरात काढण्यात येणार आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे, तर रमजान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाही। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। पक्षी प्राण्यांमुळे शेताचं किती नुकसान होतं याची कल्पना शेतकऱ्यांनाच सर्वाधिक असते। मोठ्या कष्टानं पिकवलेल्या शेतीचं प्राण्यांमुळे मोठं नुकसान होतं, त्यामुळे शेतकरी काही ना काही युक्त्या आणि क्लुप्त्या या करत असतात। बरेच जण शेतात गुजगावणी उभी करतात, मात्र तेलंगणातल्या शेतकऱ्यानं वेगळीच चक्कल लढवलीये। त्यांनी शेतीच्या संरक्षणासाठी चक्क एक अस्वल हे नोकरीवर ठेवलंय। शेतकरी भास्कर रेड्डी यांनी खरं खुरं अस्वल शेतात नोकरीला ठेवलेलं नाही, त्यांनी एका व्यक्तीला नोकरी दिली आहे। ही व्यक्ती त्यांच्या शेतात अस्वल म्हणून पहारा देते, माकडांनी शेताचं नुकसान करू नये याची काळजी घेण्याचं काम ही व्यक्ती करते। रेड्डी तेलंगणामधल्या सिद्धपेठचे रहिवासी आहेत। शेतीची राखण करण्यासाठी रेड्डी त्याला दिवसाला 500 रुपये देतात। आंध्र प्रदेश हायकोर्टानं आज न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 8 IAS अधिकाऱ्यांना दोषी ठरवलेलं आहे। अधिकाऱ्यांना 2 आठवड्याचा तुरुंगवास सुनावलाय। अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर हायकोर्टानं निकालपत्रामध्ये बदल केलाय। 8 IAS अधिकाऱ्यांना वर्षातील प्रत्येक महिन्यात 1 दिवस कल्याणकारी हॉस्टेलमध्ये सामाजिक सेवा करण्याचे आदेश दिलेत। याशिवाय अधिकाऱ्यांना कोर्टाचा 1 दिवसाचा खर्च द्यायला सांगण्यात आलंय। शहरामध्ये पोलिसांचा वावर दिसावा तसेच पोलिसांची तब्येत ही तंदुरुस्त राहावी यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आता सायकलचं वाटप करण्यात आलंय, मात्र वापरा अभावी या सायकली धुळखात पडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा सायकलवर गस्त घालण्याचे आदेश दिलेत। पोलिसांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात। पोलिसांच्या प्रकृतीची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक पोलिसांचा डिजिटल वॉच देण्यात आला आहे। गोव्यामध्ये सुधारित मोटार वाहन कायद्याची आज मध्यरात्री 12 पासून म्हणजेच 1 एप्रिल पासून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत तब्बल 27 वर्षांनी वाढ झाल्याची माहिती गोव्याचे वाहतूक संचालक राजन सातारडेकर यांनी दिली आहे। विना हेल्मेट दुचाकी स्वाराला पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांच्या विचाराधीन आहे। तसा निर्णय घेतल्यास शहरातील शनिवारी शहरात पेट्रोल पंप बंद ठेवून पोलिसांच्या निर्णयाला विरोध करणार असल्याचा इशारा जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी दिला। महाराष्ट्राची ओळख आतापर्यंत सुपरफास्ट मुंबई ते पुणे या एक्सप्रेस वे मुळे होती। या द्रुतगती मार्गानं 2 महामार्गांना 2 महानगरांना जवळ आणलं आणि दळणवळण, रोजगार तसेच सोयी सुविधा सगळं काही सोपं केलंय।
आता महाराष्ट्र पुन्हा एकदा अशाच एका अद्भुत प्रकल्पाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज होतोय, ज्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या या मार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या काळात पूर्ण होतोय। क्रिकेट कर्जाची नोटीस बजावल्याच्या कारणावरून बारामती तालुक्यातील सुपे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेत मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी बँकेच्या शाखेत घडलाय। अभिनय उर्फ काका कुटपळ यांच्या विरोधात पोलिसांनी या प्रकरणी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। दत्तात्रय पांडुरंग कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। बारामती मेडिकल कॉलेज येथे जपान येथून मागवण्यात आलेले 128 स्लाइस सिटी स्कॅन मशीन दाखल झाले। सुमारे 7 कोटी रुपयांचे हे मशीन असून मेंदू मणका आणि पोटाच्या विविध विकारांची तपासणी करण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येतोय। रुग्णाची अचूक रोग निदान करून यावर आणखी प्रभावी औषध उपचार करणं आता त्यामुळे शक्य होणार आहे। लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार होऊन तेथील आरोग्य व्यवस्था आता सक्षम व्हायला मदत होईल। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झाला आहे। मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या इंडिया न्यूज 1 या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।